स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी प्रचंड विकासकामं या मतदारसंघात केली आणि अनेक उद्घाटनंही घेतली, परंतु विरोधकांनी त्याच्यावर टक्केवारीचा आरोप काढला. म्हणजे विकासकामं केली हा मुद्दा बाजूला राहिला आणि त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्ही किती घेतली. विसापूर सर्कलमध्ये मात्र ह्या तिन्ही उमेदवारांच्या बाबतीत कुठेतरी नैराश्य होतं. रिक्षा खऱ्या अर्थानं चालले की आठपाडी तालुक्यात किंवा पूर्ण मतदारसंघात, तुम्ही काय सांगाल. होता गोपी म्हणून वाचली टोपी असं एक हेडलाईन मी माझ्या वाचनात आली. कदाचित ह्याही वेळी की राजेंद्र अण्णांच्या रिक्षामुळे कोण किंग होईल अशी स्थिती मतदारसंघामध्ये आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही बघितले पाहिजेत नाही. निवडणूक आली ठीक आहे, तुम्ही निवडणुकीसाठी केलं पाहिजे, पण हे ह्या गोष्टी मागं पुढं पडत गेल्या. लोकांचे प्रश्न इथं महत्त्वाचे आहेत, ते सगळ्या नेत्यांनी जाणले पाहिजे असं मला. मुद्दा होऊ शकतो की मी एवढ्या लोकांना बर्थडेचे विशेष दिल्या किंवा केक कापले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, म्हणजे त्यांनी आम्हाला मतं दिली पाहिजेत, असे काय हा बालिशपणा. सर्वसामान्य जनतेने एखादा प्रश्न विचारला त्याचं सोल्युशन काढण्यापेक्षा त्या जनतेला तुम्ही जर दाबत असाल तर मग कसे प्रश्न सुटणार आहेत. तर ते कुठं तर थांबलं पाहिजे. तो नंगाला जरी त्याने घातला तरी हा बिचारा काही बोलत नाही विरोधात असून सुद्धा. एवढ्या दिवस पोलीस प्रशासन काय करत होतं, अक्षरशः तिथं महिला मुली देखील नशा करत होत्या. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे विटा शहराची. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय, त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडाळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मतदान झालं, आता उद्या निकाल आहे. आज आपण या एकूण निवडणूक प्रक्रियेवर आणि झालेल्या मतदानावर आणि संभाव्य निकालावर आज चर्चा करणार आहोत. आज सगळे पत्रकार बांधव आज आपल्यासोबत आहेत. दैनिक पुढारीचे विजय लाळेसाहेब आहेत, दैनिक जनप्रवाहचे प्रताप मिटकरे आहेत, प्राईम न्यूजचे संपादक अभिजित शिंदे आहेत, पत्रकार मनोज देवकर आहेत आणि स्टार न्यूजचे चंद्रकांत जाधव आहेत. आपण या सगळ्यांशी आज गप्पा मारणार आहे. नेमकं मतदान निवडणूक कशी झाली, कल कसा कसा आहे, जनतेचा कौल काय, ही सगळी मंडळी ग्राउंडला फिरलेले आहेत, लोकांच्यात वावरलेले आहेत, लोकांचा कौल, लोकांचा अंदाज आज आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहेत. विजेता, गेले 15 दिवस तुम्ही निवडणूक प्रक्रियेत आहे, सगळं निवडणूक जवळनं पाहताय तुम्ही, काय तुम्हाला कसं वाटतं? या निवडणुकीमध्ये प्रचारातून जरी मुद्दे गायब झाले असले तरी जनतेमध्ये मुद्दे आहेत. आपण पाहतोय पाणी आहे, रस्ते आहे, विकास आहे, ऑफकोर्स आलेला निधी, त्यातून टक्केवारी, खोक्यांचं राजकारण, हेही मुद्दे आहेत त्यामध्ये. आणि मग वारसा हे मुद्दे आहेत सध्या राजकारणाच्या ह्याच्यात. आपण जनप्रवाहचे प्रताप मिटकर त्यांच्याकडे जाऊया. तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे कसं बघता? आजवरच्या निवडणुका ह्या टेंबूभोवती फिरल्या होत्या. म्हणजे ही पहिली निवडणूक असेल की टेंबू विषयाला जास्त स्पर्श न करता या मतदारसंघातला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र असेल, त्यानंतर तो कर्तृत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला गेला दोन्हीकडूनही. आणि जे काही गेल्या 8-10 महिन्यातली कामगिरी असेल किंवा कारकीर्द असेल किंवा विकासकामांसाठी आणलेला निधी असतील, या प्रश्नावरून देखील प्रश्न उपस्थित केले गेले आणि दोन्हीकडूनही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या गेल्या. आणि त्याचबरोबर
ह्यावेळी यशवंत कारखाना चर्चेत न येता मानगंगा कारखान्याचा विषय चर्चेला नव्यानं, म्हणजे पुन्हा तेच मुद्दे किंवा टेंबूपेक्षा वेगळा मुद्दा काय काढला तर मानगंगासारखा कारखाना असेल, कर्तृत्वाचा प्रश्न असेल किंवा शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे नव्यानं प्रश्न किंवा सवाल उपस्थित केले गेले आणि दोन्हीकडून ही टीकेची एकमेकावर झोड उठवली गेली. अभिजित दादा, तुम्ही गेले 15-20 दिवस गेले महिनाभर जवळपास प्रत्येक गावात जात आहे, लोकांचा कौल जाणून घेत आहे, तुम्ही काय सांगाल? आता विजयरावने सांगितल्याप्रमाणे विकासाचा मुद्दा आहे, टिंबूचाही मुद्दा याच्यामध्ये आला आहे. परंतु मला एक जाणवलं आता की दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप होत होते. आज मला वाटतं महायुतीच्या म्हणजे सुहास बाबर, म्हणजे अनिल भाऊ, स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी प्रचंड विकासकामं या मतदारसंघात केली आणि अनेक उद्घाटनंही घेतली. परंतु विरोधकांनी त्याच्यावर टक्केवारीचा आरोप काढला, म्हणजे विकासकामं केली हा मुद्दा बाजूला राहिला आणि त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्ही किती घेतली हा एक मुद्दा याच्यामध्ये आला. याच्यावर पण महत्त्वाची म्हणजे चर्चा व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतदारसंघामध्ये फिरत असताना दोन्ही बाजूकडून आम्हीच विकास कामं केली, टेंबू योजना आम्हीच टेंबू योजनेसाठी आमच्याच नेत्यानं निधी आणला हा एक प्रकर्षानं म्हणजे एक मेन मुद्दा याच्यात जाणवला. आणि प्रत्यक्षात आता निवडणुका झाल्यावरच समजणार आहे की याच्यामध्ये नेमका याचा फायदा कुणाला होणार आहे. गेले काही दिवस मनोज तुम्ही पण फिरत आहे, तुम्ही राजेंद्र अण्णांच्या सोबत पण फिरला, खानापूर तालुक्यात पण फिरला, तुम्ही काय सांगाल? ही जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रत्येक असा गट आहे आणि तिथला माइंडसेट वेगळा आहे. जर लेंगरे जिल्हा परिषद गट आहे, बाळवणी जिल्हा परिषद गट आहे, तर ह्या भागामध्ये अनिल भाऊ त्यांचा बाले किल्ला येतो, तिथं सहानुभूतीची लाट जरा जास्त दिसली. ह्याच्या अपरोक्ष मी ज्यावेळी झरे गटात पत्रकार म्हणून फिरत होतो त्यावेळी मला जाणवलं की तिथं पडळकरांची भूमिका ही निर्णायक होती. म्हणजे असा बहुतांश वर्ग असा होता की ज्यांचं सदाभाऊंच्या विषयी मत चांगलं होतं, पण पडळकर साहेब जी भूमिका घेतील त्याप्रमाणे आम्ही वोटिंग करू असा एक बऱ्याच लोकांचा माइंडसेट होता. त्याचवेळी विसापूर सर्कलमध्ये मात्र ह्या तिन्ही उमेदवारांच्या बाबतीत कुठेतरी नैराश्य होतं. म्हणजे मी ज्यावेळी तिथल्या एका सामान्य माणसाचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी मला जाणवलं की तिथला पाणीपट्टीचा प्रश्न जो आहे, आरफळचं पाणी येतं, त्याची पाणीपट्टी आहे त्याचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, किंवा आम्हाला विसापूर सर्कलला खानापूर मतदारसंघात टाकलेलं आहे ही गोष्टच त्यांच्यासाठी म्हणजे तक्रारीचा स्वर होता त्यांचा. म्हणजे निवडणूक अशी एकाच मुद्द्यावर लढली गेली आहे असं झालेलं नाही. दुसरीकडं महिला मतदार जो आहे, लाडक्या बहिणींचा जो मुद्दा आहे, तोही आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. जवळजवळ एक किती आकडा मी जर बरोबर सांगत असेल तर 1,30,000 महिलांनी मतदान केलेलं आहे. आणि ज्यावेळी राजकीय कार्यकर्त्यांना यंत्रणा आपण शब्द वापरतो की मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जातं, तर हे आमिष किंवा हे जे पैसे आहेत ते पुरुष जो त्या घरातला कार्यकर्ता आहे किंवा करता आहे त्याच्यापर्यंत पोचतं, महिलांपर्यंत पोचतं का? तर नाही पोचत. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ज्या महिलांनी जे उशिरा अर्ज भरले लाडक्या बहिणींचे 7,500 एकदम अकाउंटला आलेले आहेत, आणि ज्यांनी अगोदर भरले होते त्यांना पहिला हप्ता दुसरा हप्ता असे टोटल 7,500 रुपये आलेले आहेत. हे आपण नाकारू शकत नाही. म्हणजे हा जो मुद्दा आहे लाडक्या बहिणींचा तो इफेक्टिव ह्या इलेक्शनमध्ये राहणार आहे का? तर राहणार आहे. महिला वर्ग हा तसा इमोशनल असतो आणि अनिल भाऊंचं निधन, शोभा काकींचं निधन, त्याच्यामुळे एक दुःखाचा डोंगर बाबर कुटुंबियांवरती कोसळलेला आहे. हा एक जो एक नरेटिव आहे तोही होता. ह्या अपरोक्ष आटपाडीमध्ये अचानक आटपाडीची अस्मिता किंवा आटपाडीचा आमदार होणं हा मुद्दा तिकडे जास्त चाललेला आहे आणि तो किती चालला ह्याच्यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. 2004 निवडणुकीमध्ये पडळकरांनी 17,000 आसपास मतदान घेतलं होतं आणि निवडणूक झाल्यानंतर होता गोपी म्हणून वाचली टोपी असं एक हेडलाईन मी माझ्या वाचनात आली होती. कदाचित ह्याही वेळी की राजेंद्र अण्णांच्या रिक्षामुळे कोण किंग होईल अशी स्थिती मतदारसंघामध्ये आहे. खरं तर गेल्या वर्षभरापासून विधानसभेची निवडणूक सुरू आहे,
खानापूर मतदारसंघातील वैभव पाटील असतील, सुहास बाबर असतील, हे दोघंही या ठिकाणी आमदारकीसाठी उतरणार असले इच्छुक होते आणि त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली होती. ऐनवेळी वैभव पाटील यांना उमेदवारी मिळणार का ते कारण पूर्वी अजित पवार गटात होते, त्यानंतर शरद पवार गटात ते आले आणि त्यांना तिकीट मिळण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. परंतु इकडं बघितलं तर अनिल भाऊंचं निधन झाल्यापासून सुहास बाबर यांची यांच्या पाठीमागे असलेली सहानुभूती, तसेच वैभव पाटील हे इकडं गट बदलून आल्यामुळं त्यांच्यावर थोडीफार टीका होत होती. परंतु या दोघात लढत होईल असं वाटत होतं. परंतु ऐनवेळी राजेंद्रांना देशमुख यांनी देखील आपली उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे या निवडणुकीत टसल निर्माण झाली आणि शेवटपर्यंत ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असं मला वाटतं. आटपाडीच्या ज्या अस्मितेचा जो विषय झाला, राजेंद्रांना आटपाडीची अस्मिता घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मी या तीन उमेदवार प्रमुख ठरले आपल्याकडं, राजेंद्र देशमुख, वैभव पाटील आणि सुहास बाबर. वैभव पाटील आणि सुहास बाबर या दोघांच्यातच टीकेची एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत होते. हे दोघंही राजेंद्र देशमुखांच्यावर आरोप करत नव्हते किंवा एखादीही टीका करत नव्हते. आणि रिक्षा खऱ्या अर्थानं चालले की आटपाडी तालुक्यात किंवा पूर्ण मतदारसंघात, तुम्ही काय सांगाल? लोकांचं कल सांगू शकत नाही आपण, परंतु अगदी थेट बोलायचं झालं तर आटपाडी तालुक्यात त्यांच्यावर न टीका होण्याचं, अण्णांवर टीका न होण्याचं कारण याचे दोन आपण समजूया. एक तर गेल्या 25 वर्षापासून त्यांचा गट विस्कटलेला आहे, ते एक होण्याचा किंवा एक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो कितीपत एकत्र आला. कारण आज अशी परिस्थिती आहे आटपाडी तालुक्यामध्ये, राजेंद्र अण्णांचं मूळ गट जर बघितलं आपण तर एक पडळकर गटाकडं काही विखुरलेले आहेत, काही पाटील गटाकडं आहेत, काही बाबरांकडं आहेत आणि काही स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे बेटा असतात समुद्रात, तसे सुमोटो एक्शननं स्वतः स्वतः पुढारी झालेले आहेत. आता हा सगळ्यांना दुखावून इथल्या दोघांनाही नेत्यांना चालणार नव्हतं, म्हणून अण्णांवर थेट टीका करणं सगळ्यांनी टाळलं किंवा या दोघांनी टाळलं असं माझं मत आहे. त्यांच्या मतदारांना कुरवाळायचा प्रयत्न आहे. हो हो हो, अगदी बरोबर, अपीजमेंटचा इथं मुद्दा दिसतोय मला. आत्ता जसं मनोजनी सांगितलं, होता गोपी म्हणून वाचली टोपी, सध्या रिक्षा कुणाला वाचवणार आणि कुणाला बुडवणार? हा आता हा जो हा मतदाराच्या मनातला प्रश्न आहे. पण एक आहे की रिक्षाची मतं जी घेला किंवा जेवढी मतं रिक्षाला मिळाली तो विजयाला तारक किंवा पराभवाला मार्ग ठरणारी असणार आहेत. खानापूर मतदारसंघात टेंबो सोडून बोला, म्हणजे पाटील गटानं पहिल्यापासून एक मांडणी करताना अशी मांडणी केली, पाण्याचा मुद्दा सोडा, गेले अनेक वर्ष तुम्ही टेंबो करताय, टेंबो सोडून बोला, अशा पद्धतीनं बाबर गटाच्यावर आरोप केले गेले, तुम्ही काय सांगाल? त्यात ते यशस्वी झाले पाण्याच्या मुद्द्यापासून त्यांना बाजूला काढण्यात त्यांना यश आलं का? त्यांनी टेंबू सोडून इतर मुद्द्यावर मग त्यांना फोकस, शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र असेल त्याबरोबर कर्तृत्वाचा प्रश्न उपस्थित केला, म्हणजे काउंटर अटॅक केले, परंतु ते तितपत त्यांनी पण परतावले आहेत. आणि येणाऱ्या उद्याच्या मतमोजणीत म्हणजे कोणाच्या बाजूनं जनता आहे, जनमत काय आहे ते उद्या कळणार आहे, त्यामुळं आपण बोलण्यापेक्षा जनतेनंच काय ठरवलं, म्हणजे ही निवडणूक काय कोणाच्या उमेदवाराच्या किंवा ह्याच्यात जनतेच्या मनातनं उमेदवार ठरणार आहे आणि जनतेनं जे काही ठरवलं आहे त्याचा हा निकालानंतर स्पष्ट होणार आहे. परंतु या निवडणुकीत म्हणजे आरोप प्रत्यारोप हे टोकाशी झाले, म्हणजे टेंबो असेल त्याचबरोबर कर्तृत्वाचा सगळ्यात महत्त्वाचं काय की कर्तृत्वाचा प्रश्नचिन्ह निर्माण करायला गेला दोन्हीकडून, म्हणजे विकास कामांचं दोन्हीकडूनही समर्थन केलं गेलं की आम्हीच कामं केली किंवा टेंबोचा जो काय पाठपुरावा केला असेल आमच्या कार्यकाळातच झाला, परंतु जनतेच्या मनात काय आहे याचं उत्तर मात्र उद्या स्पष्ट होईल असं मला वाटतं. दोन्ही बाजून म्हणजे वैभव पाटील उमेदवार होते राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडून खोक्याचा आणि गद्दारीचा आरोप झाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 महिन्यात 4 पक्ष बदलले, म्हणजे दोन्ही या इकडच्या घाटाच्या वरच्या दोन्ही उमेदवारांनी अनेक पक्ष बदलले, म्हणजे बहुतेकांचे बहुतेक पक्ष बदलून झालेत, मग जनतेत नेमकं याबद्दल काय मत होतं किंवा तुम्ही फिरत असताना तुम्हाला या पक्ष बदलूपणाबद्दल किंवा गद्दारीबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? जनतेमध्ये ज्यावेळेला फिरत होतो तेव्हा प्रत्येकजण आपल्या आपल्या नेत्याचे समर्थक असतात. यांनी सांगितलं बाबर पार्टीकडून यांच्यावर आरोप झाले की तुम्ही पक्ष 4-4 पक्ष बदलून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे, तर यांच्याकडूनही उत्तर आलं की तुम्ही पण काय म्हणजे कुठल्या ह्याच्यात नव्हता, अगदी गद्दारीपर्यंत गुवाहाटीपासून असे एकमेकावर टोकाचे आरोप झालेत. परंतु झाले काय याच्यामध्ये की राजकीय नेत्यांचे जे आता हे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते अगदी
सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी बेभान झालेले दिसले, पाहायला मिळाले याच्यामध्ये. अगदी म्हणजे त्यांना पुढं कोण आहे, फक्त मतासाठी ते काहीही करायला तयार झालेत. आता परवाच तुम्ही बघा, उदाहरण आपले विजयराव पत्रकार आहेत, आज दैनिक पुढारीचे पत्रकार असतानासुद्धा त्या माणसाचं एवढं धाडस झालं की हा चौथा स्तंभ असूनसुद्धा त्यालाच पैसे देतो आहे. त्याला पैसे देताना काहीतरी मनात वाटायला पाहिजे होतं, कारण हा ह्यालाच तुम्ही विकत घेत आहे. म्हणजे इतकं बेभान आणि इतकं भयानक आहे की पुढं भविष्यात हा जर प्रकार असाच चालू राहिला याच्याविरुद्ध तर 100% आवाज उठवलाच पाहिजे पत्रकारांनी, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. कारण जर तुम्ही पुढचा माणूस कोण आहे फक्त बघायचं, फक्त माझ्या नेत्यासाठी मी काहीही करायला तयार होतो आणि नेते त्याला पाठीशी घालतात का या गोष्टीला, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु हे सगळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आणि नेत्यांच्या आशीर्वादानं चाललं आहे का कार्यकर्ते नेत्यासाठी काही करायला तयार आहेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विसापूर सर्कलमध्ये संजय पाटील आणि आर आर पाटील हे दोन तिथले गट आहेत. ह्या दोन्ही गटाच्या या मतदारसंघातल्या ज्या भूमिका आहेत, म्हणजे आज वैभव पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, मग त्यांचं काम तिथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे का, किंवा संजय पाटलांनी महायुतीचे उमेदवार काम केलं आहे का, नेमकं तुम्ही काय सांगाल? लोकसभेला संजय काका उभे होते आणि आपल्या मतदारसंघात एका गटानं संजय काकांचं काम केलं नाही हे असा मेसेज गेलेला आहे. त्यामुळे संजय काका कुणाला मदत करतील तर वैभवदादांना मदत करतील असं ढोबळमानानं चित्र होतं. पण तासगावमध्ये रोहित पाटील हे शरद पवार गटाच्या तिकिटावर उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात संजय काका घड्याळ्याच्या अजितदादा गटाच्या तिकिटावर उभे होते. म्हणजे इथं कन्फ्लिक्ट काय आढळतो आहे की संजय काका तासगावमध्ये सांगणार की तुम्ही तुतारीला मतदान करू नका, मला करा घड्याळाला, आणि विसापूर सर्कलमध्ये म्हणजे हे काय म्हणायचं त्याला, हे विरोधाभास की इकडं सांगायचं की तुम्ही तुतारीला मतदान करा. म्हणजे ह्या द्विधा मनस्थितीत संजय काका नसतील पण मतदार असणार आहे, कारण तिथला आबागट आणि काकागट. आता प्रत्येक गावामध्ये म्हणजे विसापूर सर्कलची अशी अवस्था आहे की प्रत्येक गावामध्ये व्हाईट कपडे घालणारा एक नेते आहेत. आता हे जे मुख्य नेते आहेत त्यांच्याकडे यंत्रणा पोचते, पॅकेज पोचतं. जनमानसात असा समज आहे की हां, ह्या नेत्याने ह्यांना पाठिंबा दिला आहे म्हणजे ह्यांना काहीतरी पाकिट पोचलेलं आहे. त्यावेळी मतदार काय भूमिका घेतो, कारण पक्षीय विचारधारा असणारा किंवा शरद पवारांना मानणारा हा गट तिथं अस्तित्वात आहे का, तर आहे. विसापूरमध्ये माझं असं मत आहे की विसापूरमध्ये 20,000 वरती जो मतदान घेईल तो विजयाच्या रेसमध्ये असेल. पण आता तिथं गंमत अशी आहे की संजय काकांनी पण वैभवदादांचं काम केलं असा समज आहे. त्याचवेळी आर आर आबांचे कार्यकर्ते सुहास भैयांच्या पाठीमागं होते किंवा ते मुख्यमंत्र्यांचा मेळावा झाला त्यावेळी पोस्टरवर एका बाजूला सुहास भैयांचा फोटो, एका बाजूला रोहित पाटलांचा फोटो असं बॅनर झळकवत होते. त्यामुळे हे मुख्य जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी तशी भूमिका घेतली असेल असं वाटू शकतं किंवा असू शकतं. पण हे वाटतं तितकं सोपं नाही, कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे असं माझं मत आहे. कारण महागाईसारखा मुद्दा असेल, रोजगाराचा मुद्दा असेल, हा तिथल्या तरुण मतदारांच्या मध्ये मी ज्यावेळी फिरलो विसापूर सर्कलमधल्या, म्हणजे काही काही गावं अशी आहेत की जे शेती करतात पण त्यांना जॉब नसल्यामुळे त्यांची लग्न झालेली नाही आहेत, म्हणजे वय उलटून गेलेलं आहे. म्हणजे हा मुद्दा आपण नाकारू शकत नाही की महागाईचा असेल, बेरोजगारीचा असेल, ह्या मुद्द्यावरही विचार करणारा वर्ग त्या म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये आहे. राज्यामध्ये एक अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण किंवा असे बरेच विचारी मतदार आहेत ज्यांना हे पक्ष फोडाफोडी किंवा ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं हे आवडलेलं नाही आहे, आणि हा विचार करून मतदान करणाराही मतदार आपल्या मतदारसंघामध्ये आहे. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेतून आमिष दाखवण्यात आलेलं आहे, त्यात सरकार विद्यमान सरकार यशस्वी ठरलंय का नाही हे पण बघावं लागेल. मगाशी जो मुद्दा आला निवडणुकीत पैशाचा वापर किंवा अभिजितदादांनी सांगितलं, दोन्ही नेत्यांनी कर्तृत्वाचे मगाशी जसं सांगितलं कर्तृत्वाचे प्रश्न विचारले, दोन्ही विकासाचा दावा करतात दोन्ही बाजूनं. जर असं विकासाचा दावा इतक्या मोठ्या प्रमाणात केला जात असेल, मोठ्या आवाजात केला जात असेल, तरी पण पैशाचा वापर का करावा लागतो आहे, तुम्ही काय सांगाल? खरं तर काल जी मतदान प्रक्रिया पार पडली तिथं जर तुम्ही बघितलं तर सकाळपासून दुपारपर्यंत संतगतीनं मतदान सुरू होतं आणि दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढला आणि मतदारांनी प्रत्येक मतदान बूथवर
गर्दी केली होती. जवळपास 9 ते 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान चाललं. दुपारनंतर लोकं का आली, त्यात लाडक्या बहिणी देखील, म्हणजे जे दोन्ही गटाकडून प्रचार सुरू होता, लाडके बहिणी लाडकी बहीण, महिलांची गर्दी उत्स्फूर्त होती. पण काही लोक वृद्ध असतील, तरुण असतील, ही लोक दुपारनंतर का आली, यंत्रणेची वाट बघत होती का, उत्स्फूर्तपणे त्यांनी का मतदान केलं नाही, हा देखील माझा प्रश्न. मग आज जी घोषणा होती, होता गोपी मग वाचली टोपी, आता आटपाडी तालुक्यात पुन्हा एकदा गोपी टोपीची, म्हणजे टोपी म्हणजे सदाशिव पाटील यांना टोपी म्हणून उल्लेख केला जातो, त्यांच्या चिरंजीवाला पुन्हा एकदा गोपी वाचवणार का आणि तारणार का? हां, तारणार का. बरं, दुसरा, त्यातला दुसरा असा एक मुद्दा, गोपीचंद पडळकर राज्यात शरद पवारांना शिव्या घालतात आणि इथं त्यांच्याच कार्यकर्त्यांना तुतारी हातात घ्यायला सांगतात, हे मतदारांच्या पचनी पडले का? आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष यापेक्षा गट आणि एक एखादा नेता, त्या गटप्रमुख किंवा नेता, असं राजकारण आत्तापर्यंत झालं आहे. तुम्ही बघाल, अगदी अनिल बाबरांचा गट होता, त्यांचा गट जो पक्षात जाईल तो त्यांचा पक्ष प्रबळ होतो. सदाशिव पाटील ज्या पक्षात जातात तो पक्ष प्रबळ होतो. गोपीचंद पडळकरांचा जर इतिहास पाहिला तर तो पूर्वी रासपमध्ये होते, वंचितमध्ये गेले, त्यानंतर बहुजन वंचित आघाडीमध्ये गेले आणि नंतर आता ते समजा भाजपमध्ये आहेत. उद्या त्यांचा पक्ष कोणता असेल हा ते स्वतः सांगू शकणार नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ता यांचं जे नातं आहे आपल्या मतदारसंघातलं, हे त्या नेत्याशी लॉयल राहिलेलं आहे किंवा मतदाराशी त्याचा संबंध असेलच असं छाती ठोकपणे कोण सांगू शकत नाही. त्यामुळं कोण तारणार कोण मारणार यापेक्षा आपल्या असं म्हणूया की तात्पुरतं ते जरी आपल्याला ते कॉन्ट्रॅडिक्टरी दिसतं आहे की बाबा शरद पवारांना शिव्या घालणारे गोपीचंद पडळकर आता शरद पवारांच्या पक्षाला मतदार द्या असं सांगितल्यानंतर ते ऐकतात का? आता ते मतदारांनी किती ऐकलंय हा एक याचा विषय होऊ शकतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची स्पर्धा लागली होती, दोन्ही बाजूला दोन्हीकडचे कार्यकर्ते खेचून आपल्याकडे घ्यायची, दोघांच्या तहमिका लागली होती. विट्यात पाटील गटाचे 3-3 पिढ्याचे कार्यकर्ते दुरावले, म्हणजे बाबर गटाकडे गेले. नेमकं काय कारण असेल 3-3 पिढ्याची माणसं तुटतात, ह्याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण असेल? कार्यकर्त्यांनी नेता ह्याच्यामध्ये काय गॅप निर्माण झाला आहे हे वस्तुस्थिती त्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला माहीत असू शकेल. आणि सामान्य म्हणजे आपण ज्यावेळी पत्रकार म्हणून ॲनालिसिस, दोघांमध्ये काय दुरावं येण्याचं नातं काय निर्माण झालं आहे किंवा कशामुळं हे बिघडलं आहे किंवा तो त्याच्यापासून एकनिष्ठ असणारा गेले 30-35-35 वर्ष असेल तो त्याच्यापासून का दुरावला असेल ह्याचं कारण आपण सांगू शकत नाही. किंवा जर तो तितका सक्षम असेल तर त्याची ताकद येणाऱ्या निवडणुकीत तो दाखवू शकतो ना की माझं उपद्रव मूल्य काय. आणि लोकसभेनंतर तर समीकरणं बदललेत की कार्यकर्त्यांना कोणाला कुठल्या नेत्यांना गृहीत धरायचं नाही, म्हणजे का नेता जो आपलं मत निर्माण करेल ते कार्यकर्त्यावर लादण्याचा प्रयत्न होऊ नये. म्हणजे मला तर असं वाटतं की लोकसभेनंतर असा इम्पॅक्ट झाला आहे की गृहीत धरण्याचं राजकारण होता कामा नये. म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येकाची व्यक्तिगत भूमिका वेगळी असू देखील शकते. परंतु नेत्याने कार्यकर्ते जरी एका स्टेजवर असतील किंवा नेते एका बाजूला असतील आणि कार्यकर्ते वेगळं, मात्र जनतेनं काय ठरवलं म्हणजे जनतेच्या मनाचा पण विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. कालच्या निवडणुकीत राजेंद्रांना सोडले, राजेंद्र देशमुख सोडले, तर हे दोन्ही उमेदवार एकमेकांना आरितुरीची भाषा करत होते. म्हणजे विधानसभेची उमेदवारी करणारा जो व्यक्ती आहे तो जाहीर स्टेजवरनं दुसऱ्या विरोधकाला आरितुरीची भाषा करतो. ही संस्कृती उद्याच्या राजकारणाची गणितं किंवा संस्कृती, नवी संस्कृती रुजवायचा प्रयत्न होतोय का, किंवा जे सभ्यता आहे राजकारणातली तो संपवण्याचा प्रयत्न होतोय का, असं तुम्हाला काय वाटतं? निश्चितच. आता राजेंद्र अण्णांचा आपण बघतोय प्रचार दौरा चालू आहे. राजेंद्र अण्णांचा प्रचार चालू असताना 1990 पासूनचे जे त्यावेळेचे जे प्रचार यंत्रणा कशी राबवली जाते त्याची आठवण परत झाली. कुठलाही डामडोल नाही, काय नाही, विकासाचा मुद्दा घेऊन ठीक आहे ऐनवेळे ते उतरलेत प्रचारात. शेवटी लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे, ते उतरलेत. परंतु ही आत्ताची जी ही ह्या दोघांची यंत्रणा बघितली तर आरेतुरे तर झालेच आहे यांचं, अगदी एकमेकांच्या घरापर्यंत जाण्यापर्यंतची मजल झाली आपण बघतो आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे? विटा शहरातून चालला आहे, ट्रॅफिक अडचण नाही पाहिजे, जाताना गाडी घेऊन कुठं गेला तर त्याला गाडी लावायला जागा, हे प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी हे ट्रॅफिकची सोय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विषय असेल, शेतकऱ्यांना आज शेतामध्ये पिकलेलं आज आपण बाजारात बघतोय सोयाबीन उडीद काही जो घेऊन आला आहे
त्याला दर बघितल्यानंतर तो नेहमीच चेहरा पाडूनच परत जातो आहे. ह्याच्यावर कुणीही बोललेलं नाही या निवडणुकीत. शेतीमालाबद्दल बोललेलं नाही, शेतकऱ्यांच्या अडचणीबद्दल बोललेलं नाही. फक्त आणि फक्त यांना असं म्हटलं, त्यांना असं म्हटलं, यानं तेवढे पैसे दिले, त्यानं ते पैसे दिले, याच्यावरच चाललं आहे. आणि हे 100% तुम्ही म्हणताय तसं हे भविष्यात प्रचंड धोकादायक आहे. आपला जो सांगली जिल्हा आहे तो वसंतदादांचा, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाणांचा किंवा आर आर आबांचा, म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याकडं महाराष्ट्रामध्ये लोक जे बघतात, म्हणजे सांगली जिल्ह्याची ओळख काय आहे, तर डान्स बार बंद करणाऱ्या सुसंस्कृत आर आर आबांच्या नावानं आपला अलीकडच्या काळात जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम हा शब्द सोडला तर त्यांचीही भाषणं तशी संयत असतात, अजिबात कुठेही पातळी सोडून भाषणं दिसत नाहीत. शरद पवार साहेब असतील, त्यांचीही भाषणं, म्हणजे हे जे तरुण नेते आहेत त्यांनी जरा आपले वरिष्ठ जे आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, ते कशी भाषणं करतात. आपल्या मतदारसंघातलं उदाहरण द्यायचं झालं, जवळचं उदाहरण द्यायचं झालं, गणपतराव आबा देशमुख आहेत, म्हणजे आता नाही आहेत आपल्यात ते, किंवा अनिल भाऊ होते, किंवा सदाशिव भाऊ पाटील असतील, त्यांची भाषणं म्हणजे त्यात ते कुठेही त्यांचा तोल ढळताना दिसून येत नाही. जरी रणधुमाळी निवडणुकीची सुरू असली तरी हे तारतम्य नेत्यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पाळलं पाहिजे. ही निवडणूक आहे, हे काही आपल्याला म्हणजे काय युद्ध नाही की बाबा मारायचं आहे कापायचं आहे. म्हणजे जे सामंजस्य तुम्ही मतदारसंघामध्ये, आता वैभवदादा अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष होते, सुहासभैया शिंदे गटात होते, पण दोन्ही पक्ष सत्तेत होते. तुम्ही तुमचे रिलेशन वापरून फंड्स विकास कामं करू शकत होतात, पण निवडणूक ही नेत्यांनी ही एक वैचारिक लढाई म्हणूनच लढली पाहिजे. ती पर्सनल नाही झाली पाहिजे, व्यक्तिगत नाही झाली पाहिजे. पण नेत्यांनी जर अरेरावीची भाषा बोलली, अरेतुरीची भाषा बोलली, दंडीलशाहीची भाषा बोलली, तर चुकीचा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये जातो आहे. आणि कार्यकर्त्यांना पण कळलं पाहिजे की आपले जे नेते आहेत, मग स्थानिकचे असो किंवा राज्यातले असो, म्हणजे कालपर्यंत एकनाथ शिंदे म्हणत होते की अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसताना आमच्या मना वेदना होतात, तेच नंतर उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी झाले. म्हणजे कार्यकर्त्यांना पण कळलं पाहिजे की आपण ज्या नेत्यांसाठी भांडतोय ते नेते उद्या एक होऊ शकतात, मग आपण किती ताणलं पाहिजे हे कार्यकर्त्यांना पण कळलं पाहिजे. मला ईश्वर अजून एक सांगायचं आहे की कार्यकर्त्यांची नेत्यांची जी आक्रमक भाषणं जी आहेत की म्हणजे अगदी कार्यकर्ता तापून उठला पाहिजे, ही आता सवय झाली. एखादा नेत्यानं अगदी शांतपणे फक्त विकासावर भाषण केलं तरी चलबिचल चालू होते, इतकी सवय झाली. आणि हीच खरी भयानकता आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नाहीतर ही अशीच जर सवय लागली कार्यकर्त्यांना की नेत्याने यावं काहीतरी, ह्याला काहीतरी म्हणावं, त्याला काहीतरी म्हणावं, आणि मग ते काहीतरी म्हटल्यानंतर मग यांची ती त्याच्यावर प्रत्युत्तर कार्यकर्त्यांचं चालू होतं, हे भयानक आहे. आता म्हणून सांगितल्याप्रमाणे नेत्यांनी भाषणं करताना कार्यकर्त्यांनाही आपल्या आवाक्यात ठेवलं पाहिजे. आणि एखादा कार्यकर्ता जर तसा हे करत असेल तर त्याला त्याची दखल नेत्यानं घेतली तर जनतेत चांगला संदेश जाईल. अजून एक, आत्ताचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, म्हणजे आज मी बघतोय की बऱ्याच नेत्यांची भाषणं लगेच अपलोड होतात सोशल मीडियात, यूट्यूब चॅनल्सला अपलोड होतात. पडळकर साहेबांची एक शैली आहे, बाळासाहेब ठाकरेंची एक शैली होती, त्या कमेंट्समध्ये सुद्धा आई आई वडिलांच्या वरून म्हणजे अर्वाच्य शिवीगाळ त्या कमेंट्समध्ये केली जाते. आता जी पब्लिक फिगर असणारी लोक आहेत ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण जर नेतेच अशी वाईट भाषा वापरत असतील तर कार्यकर्त्यांना पण ते योग्यच आहे असं वाटतं. आणि कुठलेही निवडणूक काळातले व्हिडिओज बघा, यूट्यूबचे अपलोड झालेले किंवा फेसबुकचे, त्याच्या कमेंट्समध्ये अर्वाच्य शिवीगाळ दिसते, म्हणजे हे काय चाललं आहे ते काय बरोबर आहे असं मला वाटत. खरं तर अभिजित शिंदेनी जो मुद्दा उपस्थित केला की आरोप प्रत्यारोप होत आहेत या निवडणुकीत, खालच्या स्तरावर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर मला असं सांगायचं आहे लोक लोकप्रतिनिधींना का निवडून देतात, लोकांची विकास कामं करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, पण असं कुठलं काय झालं नाही. एकीकडे जर बघितलं तर सुहास बाबर यांनी कुठलाही आरोप केलेला नाही, जे आरोप होतील त्याच्यावर प्रत्यारोप केलेत, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. वैभव पाटील यांनी देखील परत आरोप प्रत्यारोप बंद करून आपण जे काय मुद्दे घेऊन जातो आहे ते पुढे लोकांपर्यंत मांडले. मला काल परवा तर असा एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला की बालपोषण आहाराचा आहार जो आला होता त्यात अक्षरशः आळ्या किडे झाले होते, त्याचा वास येत होता, ते शिजवल्यानंतर
ती मुलं खाऊ शकत नव्हती, मग त्याच्याकडं कुणाचं लक्ष आहे का नाही? सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही बघितले पाहिजेत नाही. निवडणूक आली ठीक आहे, तुम्ही निवडणुकीसाठी केलं पाहिजे, पण हे ह्या गोष्टी मागं पुढं पडत गेल्या. लोकांचे प्रश्न इथं महत्त्वाचे आहेत, ते सगळ्या नेत्यांनी जाणले पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे हे भाषणात सांगितलं जातं, मला सांगा की लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे किंवा माती अटेंड करणे, लग्न अटेंड करणे, मान्य आहे तुम्ही नेते आहात, तुम्ही मातीला गेलं पाहिजे, दुःखात सहभागी झालं पाहिजे, पण हेच मुख्य काम आहे आमदाराचं किंवा लोकप्रतिनिधीचं? इथपर्यंत म्हणजे आमदाराचं कर्तव्य काय, आमदाराची कामं काय आहेत किंवा खासदार आहे? म्हणजे हा मुद्दा होऊ शकतो की मी एवढ्या लोकांना बर्थडेचे विशेष दिल्या किंवा केक कापले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, म्हणजे त्यांनी आम्हाला मतं दिली पाहिजेत, असे काय हा बालिशपण आहे? आमदाराचं काम काय आहे की त्या मतदारसंघामधील सर्वसामान्य जनतेच्या ज्या समस्या आहेत, मग रस्ते असतील, विकासाची कामं असतील, महागाईचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, सहकारी संस्था आहेत, कारखाने आहेत, शाळा आहेत, शाळा लोकांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं आहे का, आता चंदूभाऊंनी सांगितलं तसं पोषण आहाराचा विषय आहे, म्हणजे हे विकासाचे प्रश्न आहेत. हे सोडून आमदाराचं काम त्यांना कामं देणार नाही, ते माझ्या घरी येऊन गेले, त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज मी अव्यवहारिक सांगतो, एक माती अटेंड करायची झाली, आज 350,000 मतदान आहे, रोज एक माणूस दगावू शकते. 365 दिवसातले 200 दिवस असे असतील की त्या दिवशी कुणाची ना कुणाची माती असेल. एक माती अटेंड करायची झाली तर नेते फॉर्च्युनरमधून फिरतात, 2,000 रुपये तेलाला जातील, ड्रायव्हरला 500 द्यायला जातील. ओके, म्हणजे एक माती अटेंड करायचा खर्च 2,500 आहे, 365 दिवस गुणिले 5 वर्ष, मला सांगा एवढे पैसे खर्च करायचे? हे पैसे येतात कुठून? आज निवडणुकीचा खर्च, म्हणजे निवडणूक आयोगाची मर्यादा 40 लाख किंवा 60 लाखाच्या आसपास असेल, मला करेक्ट करायला लागेल, ते 40 लाख असेल. आणि निवडणुकीचा प्रत्यक्ष खर्च किती आहे? म्हणजे ह्या विचार करण्यासारखा गोष्ट आहे की आज बहुतांश उमेदवार आहेत, एखादा खरोखर चांगल्या क्वालिटीचा उमेदवार असेल पण त्याच्याकडे जर पैसे नसतील, म्हणजे आज आमदारकीला जर 2,000 वाटले जात असतील तर उद्या पंचायत समिती झडपीला जे पैसे घेऊन मतदान करायचे ज्यांना सवय आहे, म्हणजे एकेका इलेक्शनचा खर्च किती जाणार आहे? म्हणजे ही लोकशाहीमध्ये गरिबांनी निवडणूकच लढायची नाही का, असं वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे आमदाराचं काम डोहाल जेवण अटेंड करणे हे आमदाराचं काम नाही आहे, बारसं अटेंड करणं, म्हणजे जे तुम्ही सुखादुःखात सहभागी झालं पाहिजे, कधीही होऊ शकता, पण हा क्रायटेरिया होतोय म्हणजे हे चुकीचं आहे ना. म्हणजे दादा, लोकांना विकास पाहिजे का नेत्यांनी मातीला यायला पाहिजे, लग्नाला यायला पाहिजे? आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मतदारसंघात एका बाजूनं टेंबूचं पाणी आणि दुसऱ्या बाजूनं विटा शहर देशात पहिलं आलं, हे दोन मुद्दे सोडले स्वच्छता अभियानात, तर तिसरा मुद्दा मांडायला दोघांच्या अडपण नाही. मग विकासाची एवढीच कामं आहेत का मतदारसंघात? ह्याच्या पलीकडे विकासाच्या आणखी काय संकल्पना आहेत का? विकासाचं विजन काय आहे का जनतेला जे अपेक्षित नाही? मनोज दादा जसे म्हटले की माझ्या वाढदिवसाला आले, म्हणजे काय नेत्यांनी जाहीर सांगितलं, मी एवढ्या एवढ्या लोकांना फोन केलेत, तेवढी जर मला मतं पडली तरी मी निवडून येऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये एक दुर्दैवानं गोष्ट अशी आहे, मी अनेकांशी बोललो, त्यातले म्हणजे समजा मी एक 10 जणांशी बोललो, ह्याच्यापैकी 7 जण तर म्हणले असतील माझ्या वाढदिवसाला आले होते, माझ्या कोण अमुक गेला तमुक गेला त्याला आले होते, आणि ज्याला आलं नाही हे आले नाहीत माझ्या ह्याला, मी ह्याला देणार नाही मत, असं घडलेलं आहे या मतदारसंघामध्ये. अशी जवळची माणसं नेत्याच्या दुरावली गेलीत केवळ आणि केवळ माझ्या सुखदुःखात सहभागी झाली म्हणून, मग ही उदाहरणं आहेत. आता हे काय आहे, हे तुम्ही सवय लावलेली आहे, आता ते सवय लावले त्याचे चांगले वाईट परिणाम तर तुम्हाला भोगावं लागणार आहेत, आणि ते भोग ती तयारी ह्याने ठेवावी. आता हा दोष नक्की मग नेत्यांना का द्यायचा? आपण जर जनतेलाच नेता मातीला पाहिजे असेल, जनतेलाच आपली माती करून घ्यायची असेल, तर दोष नेत्यांचा कसा? नेत्यांचा दोष असा की सुरुवात कोणी केली, कोंबडा आधी का अंडा आधी? जनतेनेच अपेक्षा वाढवल्यात नेत्यांच्या, जनतेनं अपेक्षा नेत्यांच्या वाढवल्यात, पण नेत्यांनीच जनतेकडं जास्त अपेक्षा ठेवल्यात ना. मी तुझं काम नाही केलं तर चालेल, एकदा मी घरी येऊन तुझ्या गेलो की तुझं काम झालं. सामान्य माणसाचं आमदाराकडे काय काम असतं? पोलीस स्टेशनला तो काय रोज जातो का? तहसील कार्यालयात रोज जातो का? कोणाकडं काय काम आहे त्याचं? त्याच्या त्याच्या रोजमर्राच्या जिंदगीमध्ये आमदाराकडं असलेली कामाचं काय संबंधच नाही ना. तरी पण
आज ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आज तो कार्यकर्ता कोण, नेता जो कोण आहे तो त्या मतदाराला सांगतो, बघून घेईन तुला मी आहे काय चाललंय. तुम्ही आत्ता हे बघून घेणचा जो विषय काढला, खरं तर आपल्या विटा शहरात तालुक्यात दिवसेंदिवस क्राईम खूप वाढते, खासगी सावकारी वाढते प्रचंड मोठ्या प्रमाणात, खासगी सावकारी बोकळले, मारामारी, डोकं फोडणं प्रचंड जागतील. आटपाडी तालुक्यात पण हेच चित्र आहे. म्हणजे एकूण मतदारसंघात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढते. पोलीस स्टेशन शांत आहे, म्हणजे पोलिसांचा अजिबात दबाव दिसत नाही. त्याच्या पलीकडे तहसील कार्यालय आहे, तिथं पैसे दिल्याशिवाय कुठलं काम होत नाही. मी इतक्या सामान्य माणसाला रेशनिंग कार्ड जरी काढायचं म्हटलं तरी पैसे दिल्याशिवाय कार्ड निघत नाही. एखादा दाखला कमीत कमी 2000 ते 1500 रुपये द्यावे लागतात, तो साधा एखादा दाखला पैशाशिवाय निघत नाही. वाढती गुन्हेगारी, हे सगळे मुद्दे निवडणुकीत चर्चेत येताना दिसले नाहीत. कुठलाही नेता किंवा कुठलाही सामाजिक कार्यकर्ता या वाढलेल्या भ्रष्टाचारावर, गुन्हेगारीवर बोलताना दिसला नाही. इवन मी तर असं म्हणेन की या सगळ्या गुंड प्रवृत्तीला, सावकारीला ह्या नेत्यांनी बळ दिले आणि नेत्यांनीच पोचले. यांच्या आजूबाजूला जे बगल बच्चे आहेत, त्यांच्या गाडीत असणारे जे कार्यकर्ते आहेत, ते खासगी सावकारी करणारे, कुठेतरी मटका जुगार खेळणारे, वाळू चोरणारे असेल, ह्या काय सांगाल कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही काय सांगाल या सगळ्याकडे कसं बघताय? नाही, हे चुकीचंच आहे. मलिदा गँग किंवा कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, अवैध व्यवसाय करणारे जर तुम्ही गाडी घेऊन फिरायला लागला, जनता तुम्हाला भिवूनच राहणार ना. मगाशी जो मुद्दा कट झाला बोलता बोलता, की तिला बघून घेईन म्हणजे काय आहे. एक समजा उदाहरण आपण घेऊन चाला, एखादा राजकारणी नेता आहे आणि तो बघून घेऊन म्हणतो, स्वतः येऊन कधी कोणाला मारत नाही, ही तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तो कार्यकर्त्याला किंवा त्याच्या जी पोचलेली गँग आहे त्याला पुढं करून तो त्याला हे करत असतो. ही कशासाठी चालले? ही केवळ आणि केवळ पैशाच्या आणि आपल्याकडे असलेल्या सत्तेच्या जीवावर चालले. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. खरं तर मला असं वाटतं आहे की 5 वर्ष आमदार काम करत असतो, पण निवडणूक आली की शेवटच्या टप्प्यात विरोधी गट जो असेल तो त्या ठिकाणी दावेदारी सांगतो आणि कामाला सुरुवात करतो. 5 वर्ष किती नेत्यांनी काम केलं हे बघत नाही, पुढचा जो मतदार आहे तो बघत नाही आणि त्या ठिकाणी तो निवडणूक मोठ्या ताकदीने लढवतो. विकासाचे मुद्दे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे की कोण विकास करतो आहे, कोण निवडणुकीपुरता येतो आहे, हा मुद्दा देखील इथं महत्त्वाचा आहे. आणि विकासाचे मुद्दे पाठीमागं राहतात आणि निवडणूक लढवण्याचे मुद्दे हे पुढे येतात. म्हणजे आता मी 2 महिन्यापूर्वी विटा शहरातलं एक बातमी प्रसारित केली होती, अतिशय धक्कादायक बातमी होती. ड्रग्सच्या बातमी हे होत्या, ड्रग्स होते इथे, नशा करणारे, गांजा, सर्व या स्मशानभूमीत सापडलं होतं. आणि ज्या वेळेला मी बातमी तयार केली त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली. एवढ्या दिवस पोलीस प्रशासन काय करत होतं? अक्षरशः तिथं महिला मुली देखील नशा करत होते. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे विटा शहराची. प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी बघितलं पाहिजे, का बघत नाही? हे आता जी नवीन पिढी बर्बाद व्हायला लागली आहे, अक्षरशः घरात ठेवायची अवस्था राहणार नाही त्या पिढीला, इतकी वाईट अवस्था आहे. तर ते थांबलं पाहिजे कुठेतरी. याच्यात एकच म्हणायचं की प्रत्येक वेळेला जर राजकारणी लोक किंवा नेत्यांनी जर तुमचं राजकारण आणि मतांचं गणित किंवा मतांचा हिशोब जर तुम्ही बघत, जर तुम्ही जर प्रत्येक गोष्टीकडे बघायला लागला, जसं चंद्रकांत म्हणाले, उघड उघड विट्यामध्ये ड्रग्ज सुरू आहेत, कॉलेजची पोरी हे त्याच्या विळख्यात अडकत आहेत, आणि त्यामागचं राजकारणाचं गणित बघून जर तुम्ही उद्या काय त्याच्यावर बोलणारच नसाल, तोंड तुमचं गप्प ठेवणार असाल, तर ही चालणार किती दिवस? असं पण आहे ना, बोललं पाहिजे. आता विजयरावने सांगितल्या पद्धतीनं भारताचं भविष्य घडवणारे तरुण, चंदूनं बातमी दिली, अजूनही बंद झालेलं नाही. का बंद झालं नाही? अजूनही चालू आहे तिथं. हां, तेवढंच फक्त नाटक होतं 2 दिवसाचं. बातमी आली की कारवाई पुन्हा परत. विजयरावने सांगितलं तसं, कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांचं बळ असतं. आम्ही ग्राउंड रिपोर्टला जायचो, एखाद्याला विचारलं तो त्या उमेदवाराला आईवरून शिवी द्यायचा, आम्ही परत ते परत त्यातनं कट करायचो. इतकं भयानकता मी काय आहे नेत्याच्या तू त्याला विकास कामं याने केली नाहीत काय नाही आरोप कर, मग शिव्या देणे, अरवाच्या भाषेत बोलणे, हे खरं तर ह्याला सगळे राजकीय नेते जबाबदार आहेत असं मला तर वाटतं. नाही नाही, याच्यामध्ये मीडियाचं पण एक रोल आहे, याच्यामध्ये मीडियाचा रोल आहे. आता ह्याचं मी तुम्हाला चांगलं उदाहरण देतो. कर्गणित जो गोपीचंद पडळकरांचा जो कार्यक्रम झाला,
आणि त्या कार्यक्रमामध्ये किंवा जाहीर सभेमध्ये त्यांची जी भाषणं झाली त्याच्यामध्ये आपण जे ऐकलेत शिवाय सगळ्यांनी आर्वाच्या पद्धतीने जे बोलणी झालं त्याला मीडियानं म्हणजे राष्ट्रीय पातळीच्या मीडियानं कुणीही दखल घेतली नाही, प्रादेशिक कुणी दखल घेतली नाही आणि ती अदखलपात्र झाली त्यामुळं त्याची पुन्हा प्रसिद्धी वाढली नाही त्यामुळं त्या घटनेला आळा बसला थोडा, त्याला प्रसिद्धी दिली असती तर आज काय चित्र झालं असतं? प्रत्येक नेता प्रत्येक उमेदवार हा त्या पद्धतीने पुढं गेला असता, त्यामुळं मीडियाने सुद्धा जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. मीडियाचा विषय काढला तुम्ही, आम्ही ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये ही 100% काळजी घेत असतो की कोणी शिवी दिली कोणी काय आवरवाच्य बोललं, पण लाईव्ह ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी ती गोष्ट तुम्ही काय आम्ही पण थांबवू शकत नाही. मग तिथं नेत्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे की आपण काय बोलतोय. टाळलं माध्यमांनी, टाळलं त्यांचं मत आहे की माध्यमांना जबाबदारीने या गोष्टी टाळाव्यात आणि ते टाळलं गेलं त्यामुळं पुढचं आणि काय चारशिवाय आपल्याला ऐकायला मिळत होत्या. एकंदरीत आपण बघतोय की विटा शहरात असेल गुटखा विक्री, मटका, खासगी सावकारी हे राजरोसपणे सुरू आहे, परंतु यावर पोलीस प्रशासन म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खात आहे अशा अवस्था आहे. कोणकोणाकडे आणि प्रत्येकाचे हात गुंतलेत त्यामुळे कोणीही याकडे बघा आणि सगळ्या लोकांच्या अपेक्षा आहे की पत्रकारांनी उतरावं, म्हणजे पत्रकारांना काही राजकारण करायचं नाही ना, त्यांना पण त्यांचं आयुष्यात पर्सनल आयुष्य आहे ना भाई. एखाद्याची बातमी लावली बरं त्याच्यावर आत्तापर्यंत आम्ही किती तर वेळा बातम्या लावल्या, समाज म्हणून तुम्ही भूमिका कुठली घेतली का कोणी? कुठलाही पक्ष येत ना, म्हणजे आज राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे, मटका सुरू आहे, ह्याच्या विरोधात पत्रकारांनी जो भूमिका घ्यावी असं कुठं आहे? आणि एक बातमी लावली तर किंवा आज प्रशासनातले म्हणजे वेगवेगळे खाते आहेत खात्यांच्या विरोध म्हणजे भूमी अभिलेखची मध्यंतरी आम्ही बातमी लावली, दखलच घेतली जात नाही ना, म्हणजे सगळंच करावं तर ते पत्रकारांना असं कुठं नाही आहे ना, पत्रकारांना राजकारण करायचं नाही ना. आपली चर्चा आमदारकीचे निवडणुकीच्या संदर्भात होती, त्यात आपण ह्या प्रश्नांपर्यंत आलो. ह्या सामाजिक प्रश्नांवर नवीन कोण जो आमदार होईल त्याची जबाबदारी फार वाढलेली आहे. त्यांना आधी कसे होते हे जाऊन द्या, आता इलेक्शन झाली निकाल लागेल, पण जो कोणी नवीन आमदार होईल त्याला कसंही वागून चालणार नाही आणि मीडियानं पण त्यांच्यावर वॉच ठेवला पाहिजे. ते जे चुकत असतील तर त्यांना तुम्ही चुकताय म्हणून हे सांगितलं पाहिजे. आणि त्यांनी हे जे आता गुटखा विक्री असेल किंवा गुंडगिरी असेल खाजगी सावकारकी असेल ह्याला आळा घालण्याचं काम केलं पाहिजे. त्यांनी अशा अपप्रवृत्तींना पाठीशी नाही घातलं पाहिजे. जसं की मनोज सांगितलं की नवीन होणाऱ्या आमदारांनी म्हणजे सामाजिक भान राखलं पाहिजे, जबाबदाऱ्या वाढल्यात, पण मला असं जनतेला देखील सांगायचं आहे की नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा घेण्याच्या अपेक्षा न ठेवण्यापेक्षा तुमच्या समाजासाठी काय करता येते का, काम काय कुठलं चांगलं होतं आहे का हे त्यांनी बघितलं पाहिजे. मला शुभेच्छा द्यायचं राहू दे, पण एखाद्याचा कुटुंबावर अन्याय होतो आहे, एखाद्याचं कुटुंब पाणी मिळत नाही, काही अनेक प्रश्न आहेत, ते देखील त्या जनतेनं सांगितलं पाहिजे. खूप चांगला तुम्ही मुद्दा मांडला. खरं तर आपण आत्ता गुन्हेगारी चर्चा केली, इथलं सगळं प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, पलीकडचं प्रशासकीय इमारतीतलं प्रशासन असेल, हे सगळे भ्रष्टाचारात बुडालेत. पोलीस तर अजगरासारखे सुस्त आहेत, निव्वळ हप्ते वसूल करण्यात त्यांचा सगळा वेळ हप्ते वसूल करण्यात जातो आणि नेते डोळे झाकून या सगळ्याकडे बघतात. ज्या युवकांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला नेते बुके घेऊन जातात. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं लाळेसाहेब की मतांसाठी कुठल्याही थराला जायचं का, नेत्याने याचा विचार करायला पाहिजे. आणि आबा जसे म्हटलं की जनतेने याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे, समाज म्हणून पुढे यायला पाहिजे, पण नेते या सगळ्यावर विचार करत नाहीत, निव्वळ मतांच्या बेरजेचं राजकारण करतात, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आत्ताच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे सगळे मुद्दे माध्यम म्हणून आपण जबाबदारीने पुढे आणायला पाहिजे होती किंवा लोकांनी पण यावर बोलायला पाहिजे होतं. मग माध्यम म्हणून आपण कमी पडलो का जनता कमी पडली, तुम्हाला काय वाटतं? नाही, लोकांचं काय अपेक्षा आहे की माध्यमांनी बोललं पाहिजे आणि माध्यमांची अपेक्षा आहे की जनतेनं बोललं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये संवाद कोण कोणाशी साधतं आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. एखादा कसं आहे की पत्रकार धाडसी असतो, माझ्यासारखा पत्रकार धाडसानं बोलू शकेल, सामान्य माणूस बोलू शकत नाही. कारण सामान्य माणसाला भीती आहे की आपण जर ह्या नेत्याच्या विरोधात बोललो तर लगेच तो व्हिडिओ व्हायरल होणार आणि त्या नेत्याचे नेत्यांना असेल पण नेत्याचे कार्यकर्ते असेल चेले चपाटे किंवा ज्यांना आम्ही फार निष्ठावंत आहोत असं दाखवायचं असतं त्यांच्याकडून ट्रोल करण्यात येतं, टार्गेट करण्यात येतं किंवा धमकी दिली जाते. म्हणजे इथं जनतेला सामान्य लोकांना दोष देण्यात तसं काही अर्थ नाही आहे, पण तरीसुद्धा
जर तर ते जनतेनं पाठीशी राहिलं पाहिजे. जर एखादा पत्रकार धाडसाने एखादा मुद्दा मांडत असेल तर त्याच्या पाठीशी जनतेनं उभं राहिलं पाहिजे की बाबा हा व्यक्ती खरं बोलतोय आणि ह्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि कोण जर अशी दंडेलशाहीची भाषा करत असेल तर त्याला नेत्यांनी पाठीशी नाही घातलं पाहिजे. मनोजने सांगितलं ते मुद्दा बरोबर आहे. मी एक बातमी केली होती की नळाला पाणी येत नव्हतं, दोन नळ होते समोरसमोर, म्हणजे अनेक ठिकाणी मोटर लावून पाणी ओढलं जात होतं. जवळपास वर्षभर त्यांची तक्रार चालू होती पण त्याकडं कोण दखल घेत नव्हतं. तिथं पत्रकार म्हणून काही माध्यमं गेली, तिथं गेल्यानंतर त्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्या बेधडकपणे. ज्या काही वस्तुस्थिती आहे वास्तवस्थिती ती मांडली. वास्तवस्थिती मांडल्यानंतर ती बातमी प्रकाशित झाली, प्रसिद्ध झाली, प्रशासन हडबडलं. नेत्यांनी मात्र त्या जी कोण बाईट दिल्या प्रतिक्रिया दिल्या त्यांना बोलवून घेऊन जाब विचारला. त्यानंतर मग ते लेडीज म्हणजे जी कोण प्रतिक्रिया देणार होती ती घाबरली, तिनं प्रतिक्रिया बदलली. हे का होत आहे, हे कुठं तर थांबलं पाहिजे ना. नेत्यांनी म्हणजे सर्वसामान्य जनतेने एखादा प्रश्न विचारला त्याचं सोल्युशन काढण्यापेक्षा त्या जनतेला तुम्ही जर दाबत असाल तर मग कसे प्रश्न सुटणार आहेत, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या विटा शहराची ओळख यंत्रमाग व्यवसाय असेल, तालुक्याचा गलाई व्यवसाय असेल, आज दोन्हीही संकटातून जात आहेत. त्या दृष्टीनं नवीन येणारा आमदाराचं विजन काय आहे, किंवा हे काही प्रश्न आहेत की आज विट्यातले जवळपास 12 ते 13 हजार यंत्रमाग भंगारात गेलेत, मग यंत्रमाग व्यवसाय म्हणजे जी विट्याची ओळख आहे वेगळी ती संपुष्टात येऊ लागली. यंत्रमाग बंद अवस्थेत म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबांचे पोल्ट्री व्यवसाय आहे किंवा यंत्र गलाई व्यवसाय आणि नवीन काही उद्योग येणार आहेत का, किंवा MIDC विस्तारीकरण किंवा MIDC हे नवीन विकासाभूमी कोण काय करणार आहे का, हे पण ते विजन त्यांनी मांडलं गेलं पाहिजे होतं. केवळ आरोप प्रत्यारोप यापेक्षा नवनिर्मिती काय आहे का, किंवा हे जे पूरक व्यवसाय आहेत म्हणजे जे तालुक्याचे अस्मिता म्हणून जी ओळख असणारे व्यवसाय आहेत ते जतन झाले पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने काहीतरी उभारलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आपला जो आमदार आहे नवीन होणारा तो वाढदिवसाला नाही दिसला चालेल, मातीला नाही दिसला चालेल, पण जनतेच्या प्रश्नांवर विधान भवनात आवाज उठवताना दिसला पाहिजे. जनतेनं सुद्धा ते मान्य केलं पाहिजे की हा जो लोकप्रतिनिधी आहे त्यानं काम केलं पाहिजे, शुभेच्छापेक्षा कामाला प्राधान्य दिलं पाहिजे असं वाटतं. पाठीमागच्या काळात विकासाच्या मगाशी म्हण इथला जो पोल्ट्रीचा मुद्दा आहे, इथलं यंत्रमाग पूर्ण ठप्प झाला आहे आणि इथला आपल्या जो तालुक्यातला पारंपरिक व्यवसाय आहे जो गला व्यवसाय त्यांची अवस्था आज बिकट आहे. म्हणजे अनेक म्हणजे मी तामिळनाडूतल्या एका गावात गेलो, एक 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथे 40 दुकानं होती. आता मधल्या काळात गेलो आता 11 दुकानं राहिलीत. ज्या गावात 40 दुकानं होती तिथं आज 11 दुकानं आहेत. म्हणजे हा व्यवसाय पण आज हळूहळू पाठीमागं येताना दिसतोय, अडचणीत येताना दिसतोय. ज्या गलाय बांधवांनी इथल्या विकासात मोलाचं योगदान दिलं, प्रचंड योगदान दिलं, तोही आज अडचणीत आहे. पण असं असताना मागच्या 40 वर्षात 50 वर्षात इथं गलाय बांधवांनी त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं या तालुक्यात ठोस काय करता आलं नाही, त्या लोकांना सोबत घेऊन इथं विकासाचं मोठं चित्र उभं करता आलं असतं, किंवा वेगवेगळे प्रकल्प आणता आले असते, त्या व्यवसाय संबंधित गोष्टी करता आल्या असत्या, पण हे झालं नाही. इथून पुढे तरी ते होईल का किंवा व्हावं असं तुम्हाला काय वाटतं? हो नक्कीच व्हायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी, कारण एक समाज आणि राजकारण्यांनी एका हँड इन हँड एकमेकाच्या हातात हात घालून चाललं तर बऱ्याच गोष्टी चांगल्या विकासात्मक होऊ शकतात. नव्या आमदाराकडून जो नवीन आपला प्रतिनिधी येणार आहे तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करा? जसं की आता सांगितलं त्यांनी जनतेत राहण्यापेक्षा किंवा सो कॉल्ड चमकोगिरी करण्यापेक्षा त्यांनी कामावर लक्ष द्यावं एवढी अपेक्षा आहे, माफक अपेक्षा. तर तुम्ही जो गलाई बांधवांचा प्रश्न उपस्थित केलात, गलाई बांधव नसतात तर ही नुसती कल्पना जर केली तर इथं काहीच शिल्लक राहणार नाही. नेत्यांना पतसंस्था काढायचे गलाई बांधवांच्याकडे गेलेत, सुतगिरणी उभारायचे गलाई बांधवांच्याकडे गेलेत, ग्लुकोज कारखाने काढले खाल्ले मोडले सगळे. आज शेअरचे अनेक गलाई बांधव असं सांगतात की आमचे नेलेले शेअर्स सगळे तिकडे गायब आहेत. एखादा बॅग घेऊन आला तरी अजून हडबडतात की बहुतेक नवीन काहीतरी निघाले आमच्याकडे आलेत. इतका गलाई बांधवांच्या वर अवलंबून असलेले हे नेते यांनी सहकारी संस्था उभा केल्या, काही राहिल्या काही संपल्या, पण त्यांनी मात्र गलाई बांधवांसाठी काही केलं नाही. गलाई बांधव गावाकडे आला त्याला एखादं काम असलं तर त्याला उभा अडवास केला जातो हे स्वतः ऐकलं आहे आम्ही. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि गलाई बांधवांच्या बाबतीत
नेत्यांनी प्रचंड गंभीरपणे त्यांच्यासाठी ठोस असं काहीतरी केलं पाहिजे, व्यवसाय संपलाय. खरं तर आपण बघितलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे. या इथं बघितलं तर शेती हा प्रमुख व्यवसाय. यापूर्वी बघितलं तर अनेक संघटना होत्या, त्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत होत्या. पण अलीकडे जर बघितलं 4-5 वर्षात तर कुठं तर संघटना रस्त्यावर उतरत नाहीत. शेतीमालाला भाव नाही. ऊसाचं जर बघितलं तर एकदाच 4-5 वर्षापूर्वी वाढवलं आहे, अजून त्याच्यावर काही कुठलं निर्णय झाला नाही. त्यामुळं नेत्यांनी आता त्याच्याकडे लक्ष द्यावं, शेतीमालाला भाव द्यावं, ऊसाचं दर वाढवावेत आणि सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मांडावेत अशी अपेक्षा आहे. शेवटचाच मुद्दा घेतो आणि आपण चर्चेचा समारोप करूया. तुम्ही जर इतर मतदारसंघ बघितले जिल्ह्यातले तर तिथं विरोधातलं जे राजकारण आहे, विरोधक रस्त्यावर उतरतात जनतेचे प्रश्न घेऊन, जनतेच्या प्रश्नासाठी लढा उभा करतात, मोठमोठी आंदोलन करतात. पण कणापूर मतदारसंघात आज तक आहेत, मी मला वाटतं शेका पक्ष इथला संपल्यापासून इथलं विरोधातलं जे राजकारण आहे, जनतेचे जे प्रश्न आहेत, यावर कुठलाही नेता रस्त्यावर उतरलेला दिसला नाही, रस्त्यावर आवाज उठवताना दिसला नाही, आंदोलन म्हणजे पायाला आणि बुडाला माती नेत्यांच्या लागलेली दिसलेली नाही. याबद्दल तुम्ही काय, निवडणूक आली की नेते निवडणुकीच्या मैदानात येतात उतरतात, याचं नेमकं काय कारण असेल? काय आहे, आपल्या मतदारसंघामध्ये असं समजलं जातं की मी पराभूत झालो आणि तो निवडणूक जिंकला आहे आणि तो 3.5 लाख किंवा काय जे त्या त्यावेळचे मतदार आहेत त्यांचा तो प्रतिनिधी आहे, आपलं काहीच उत्तरदायित्व नाही आणि त्याला ते जबाबदारी आणि त्याला आपण काही मध्ये जायचं नाही, त्याला त्याला काय करतो आता अगदी उघड शब्दात सांगायचा तो नंगानाच जरी त्यानं घातला तरी हा बिचारा काही बोलत नाही विरोधात असून सुद्धा. हे असं घडू नये, झाला तो इतिहास, इथून पुढे तरी का होईना. विरोधकांनी जो हारलेला आहे तो हारलेल्या निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून, निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून तो कामाला लागावा अशी एक अपेक्षा जनतेकडून आहे. जनता भयभीत आणि सो आपण ज्याला म्हणतो ना आपण त्याला स्वतःला पाठबळ नाही आहे असं समजते जनता. कारण का जनता उद्या रस्त्यावर आली तर तो मागचा विरोधकात असलेला नेता पराभव झालेला तो त्याच्याबरोबर येईल याची गॅरंटी नाही. त्यामुळं सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं जशी जनतेची जबाबदारी आहे, मीडियाची जबाबदारी आहे, मूळ जबाबदारी ही विरोधकाच्याही इथं विसरली जाते तर तेवढं होऊ नये एवढा अपेक्षा आहे. शेवटी सत्ताधाऱ्याच्या पाठीवर असा अंकुश घेऊन विरोधक असल्याशिवाय, मी विरोधकाशिवाय सत्ताधाऱ्याला किंमत नसत्या. विरोधाला विरोधच झाला पाहिजे. जे काही जनतेचे प्रश्न असतील त्या विरोधात जनतेत येऊन आवाज उठवला गेला पाहिजे आणि मीडिया नेहमी विरोधकाच्या बाजूलाच असती. त्यामुळं जनतेचे जो काही प्रश्न मांडेल त्याच्या समवेत मीडिया असेल. जिंकलेल्या उमेदवाराकडून जे विरोधक असतात ते 5 वर्ष भीतीच्या छायेखाली असतात. त्यांचा करता करत हा विरोधकच असतो. विरोधकांना त्यांच्या पाठीशी राहून असं काही प्रकार घडत असतील किंवा त्यांच्या अन्याय होत असेल तर 100% त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा. जवळपास 1-1.5 तास आपली चर्चा सुरू आहे. अत्यंत चांगले मुद्दे आले, ज्या मुद्द्यांची खऱ्या अर्थानं चर्चा होणं गरजेचं होतं. वाढती गुन्हेगारी असेल, विकासाचे प्रश्न असतील किंवा जो निवडून येणार आता प्रतिनिधी आपला त्यांना विकासाचं राजकारण करावं, माती लग्न सोहळे बारसं यापेक्षा विकासाला प्राधान्य द्यावं अशी तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि ती रास्त आहे. तुम्ही सगळे आलात, वज्रहरीच्या ह्या याच्यात आपली चर्चा केली, तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद.